नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 13 ऑगस्ट 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल की व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता, नुकतेच या देशाने कृत्रिम सूर्याचा प्रयोग केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चीन या देशाने नुकतेच कृत्रिम सूर्याचा प्रयोग केलेला आहे आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं उत्तर योग्य कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत. बघा, आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया. भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. उदय उमेश ललित यांनी भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, न्यायाधीश उमेश ललित यांची बुधवारी देशाचे 9वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे 49वे सरन्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ललित यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली. 27 ऑगस्ट रोजी न्यायाधीश ललित यांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर बघा, सध्याचे सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट रोजी समाप्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी ते न्यायाधीश ललित कार्यभार स्वीकारतील. त्यानंतरचा मुद्दा बघा महत्त्वाचा, तर केवळ 3 महिने न्यायाधीश ललित यांचा पदावर असतील. 8 नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्यानंतर बघा, न्यायाधीश ललित हे दुसरे सरन्यायाधीश असतील ज्यांना वकिलीमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आलेले आहे. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा बघा, 1971 एम सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, जे मार्च 1964 थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचे हे मुद्दे आहेत. आणि न्यायाधीश उमेश ललित हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने गाई दत्तक घेण्यासाठी पुण्यकोटी दत्तू योजना सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कर्नाटक राज्य सरकारने गाई दत्तक घेण्यासाठी पुण्यकोटी योजना सुरू केली आहे. आता याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. कर्नाटक सरकारने गाई दत्तक घेण्यासाठी पुण्यकोटी दत्तू योजना पोर्टल सुरू केली. या योजनेचा उद्देश गाईंना पोषण आणि काळजी प्रदान करणे हा आहे. 1300+ लोकांना गोशाळांना देणगी दिली आहे. राज्यभरात पुण्यकोटी दत्तू योजना पोर्टलवर 123 निवारागृहाची नोंदणी करण्यात आली असून राज्याच्या पशुसंवर्धन मंत्रालयानुसार 60 केंद्राची नोंदणी प्रगतीपथावर आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, कर्नाटक राज्याचा उल्लेख झालाय तर राजधानी बंगलोर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, राज्यपाल थावरचंद गेहलोत. नॅशनल पार्क बघा, बंदीपूर राष्ट्रीय पार्क, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, अंसी राष्ट्रीय पार्क, बनरगट्टा नॅशनल पार्क, कुद्रेमुख नॅशनल पार्क, तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क आणि मॅपमध्ये पाहू शकता या ठिकाणी कर्नाटक आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन कार्यक्रम राबवणारी भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. नागालँड हे नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन कार्यक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन कार्यक्रम राबवणारी नागालँड ही भारतातील पहिले राज्य विधानसभा ठरली आहे. देशातील विधिमंडळ कागदविरहित करण्याच्या उद्देशाने एक राष्ट्र एक ॲप्लिकेशन या धर्तीवर डिजिटल कायदे मंडळ प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरू केलेला हा प्रकल्प आहे. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा, अलीकडेच पानिपतमधील 2G इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. नरेंद्र मोदी यांनी पानिपतमधील 2G इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केलेले आहेत. आता याबद्दल माहिती पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी पानिपतमधील 2G इथेनॉल प्लांटचे देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतरचा मुद्दा बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणामध्ये पानिपत अंदाजे 900 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सेकंड जनरेशन इथेनॉल प्लांट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्राला समर्पित करणार. त्यानंतर बघा, देशातील जैव इंधनाचे उत्पादन आणि वापर वाढवण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षात उचललेल्या अनेक पावलांच्या मालिकेचा हा वनस्पती समर्पण आहे. त्यानंतर बघा, हे ऊर्जा क्षेत्र अधिक परवडणारे, सुलभ, कार्यक्षम आणि टिकाऊ बनवण्यासाठी पंतप्रधानांच्या सातत्याच्या प्रयत्नाचा अनुषंगाने आहे. त्यानंतरचा पाचवा प्रश्न बघा, लांग्या हेनपा व्हायरस खालीलपैकी कोणत्या देशात सापडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. चीन या देशात लांग्या हेनपा नावाचा व्हायरस सापडला आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याबद्दल थोडी महत्त्वाची माहिती पाहूया. लांग्या हेनपा व्हायरस चीनमध्ये सापडला. चीनच्या शेडोंग आणि होनान प्रांतामध्ये 35 लोकांना लांग्या हेनपा व्हायरस नावाचा नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे समजते. लांग्या हेनपा विषाणू लोकांना हानी पोहोचवणाऱ्या व्हायरसची हेंड्रा आणि निपाह व्हायरस सोबत सामायिक करतो. नवीन विषाणूला, ज्याला LYV म्हणून ओळखले जाते, त्याबद्दल अद्याप जास्त माहिती नाही. विशेष तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे.
त्यानंतरचा प्रश्न बघा, नाटोमध्ये फिनलंड आणि स्वीडन या सदस्य तत्वाला मान्यता देणारा खालीलपैकी देश कोणता? तर बघा, नाटोमध्ये फिनलंड आणि स्वीडन यांच्या या देशांच्या सदस्य तत्वाला मान्यता देणारा खालीलपैकी देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, अमेरिका या देशाने नाटोमध्ये फिनलंड आणि स्वीडन यांच्या सदस्यत्वाला मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. नाटोमध्ये फिनलंड आणि स्वीडनच्या सदस्य तत्वाच्या प्रस्तावाला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी जुलैमध्ये हा प्रस्ताव विचारत सिनेटकडे पाठवला होता. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वेस्टर्न डिफेन्स अलायन्समध्ये सामील होण्यासाठी स्वीडन आणि फिनलंड अर्ज सादर केला होता. यापूर्वी फ्रेंच नॅशनल असेंब्लीने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर बघा, नाटोचे सदस्य होण्यासाठी देशाला सर्व 30 नाटो सदस्य देशाचा पाठिंबा आवश्यक आहे. स्वीडन आणि फिनलंड यांना सध्या 2/3 सदस्य राष्ट्राचा पाठिंबा आहे. यापूर्वी मॉन्टेग्रो आणि उत्तर मेसेडोनियाला 2017 आणि 2020 नाटोमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यांच्या सदस्य देशाची संख्या 30 झाली आहे. त्यानंतर बघा, नॉर्थ अटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशनची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टन USA येथे 12 संस्थापक सदस्यांनी केले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, जागतिक हत्ती दिन कोणत्या दिवशी जगभरात साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन जगभरात साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 12 ऑगस्टला जगभरात जागतिक हत्ती संवर्धन संरक्षण करण्यासाठी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो. आशियाई आणि आफ्रिकन हत्तीच्या दूरदर्शेकडे जागरूकता निर्माण करण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी हा दिवस 12 ऑगस्ट 2012 पासून साजरा केला जात आहे. त्यानंतर बघा, 2017 देशात पहिल्यांदा हत्तीची गणना केली. हत्ती जगाच्या खूप महत्त्वाच्या आहेत. हत्ती इतर वन्यजीव प्रजातीसाठी जंगल आणि संस्थांना परिसंस्था राखण्यास मदत करतात. हा दिवस जगभरातील हत्तीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी समर्पित आहे. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा बघा, 8वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या निमित्ताने युवकांशी निगडीत पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी शांती स्थापनेत युवकांचा सहभाग, युथ बिल्डिंग पीस हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी यामागचा विचार आहे. संयुक्त राष्ट्राने 1985 पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त 1995 जगातील युवा वर्गाच्या स्थितीत अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर यूथ स्वीकारण्यात येऊन माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली. त्यानंतरचा मुद्दा बघा, लिस्बन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय युवा दिवस 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्यानंतर बघा, राष्ट्रीय युवक दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्नामध्ये गफलत करू नका. राष्ट्रीय युवक दिवस 12 जानेवारी. त्यानंतरचा 10वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिल्या सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश हे भारतातील पहिले सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरलेले आहे. शेवटचा प्रश्न बघा तुमच्यासाठी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार. मित्रांनो, प्रश्न चुकला तरी काही हरकत नाही, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ब्राहो यादव हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा, अशा प्रकारे 13 ऑगस्टचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.